नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू लोकमान्य आयएएस। आज 13 मार्च 2022 रोजी आपली क्लास 3 साठी जी प्रीलियमसाठी जी मॉक टेस्ट सीरीज आहे त्याच्यातली दुसरी टेस्ट आपण झालेली आहे। तर त्या टेस्टमध्ये आपले सीसॅटचे जे 15 क्वेश्चन होते तर ते क्वेश्चन आपण कसे सॉल्व करायचे आहेत वन बाय वन या व्हिडिओमध्ये पाहूया। आता जे मोठे क्वेश्चन्स आहेत तर त्यांची इमेज तुम्हाला मध्ये मध्ये येईल, तर ती तुम्ही पॉज करून पहिल्यांदा वाचून घ्या, की स्वतः जरी ट्राय केला सोडवण्याचा तरी वेल अँड गुड। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला ती इमेज येईल अगोदर, तर ती इमेज पॉज करा आणि थोड्या वेळानंतर मग त्याचं सोल्युशन जे काय आहे तर ते मी सोल्युशन तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन। बघा ठीक आहे, पहिला प्रश्न आपला आहे तर त्याची इमेज तुम्हाला आता येईल। ओके, सो पहिला प्रश्न जो आपला आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्यांनी असा काहीतरी आपल्याला कोड दिलेला आहे, 5 × 2 = 73 असं दिलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे की 5 × 2 = 10 असतं, पण त्यांनी 73 असं दिलेलं आहे। पुन्हा 7 × 4 = 113 दिलेलं आहे, 8 × 3 = 115 दिलेलं आहे, 9 × 4 = 35 दिलेलं आहे आणि 6 × 5 = किती असं त्यांनी विचारलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं की हे चार जे समीकरणं दिलेली आहेत तर ती आपल्याला कशा पद्धतीने त्याचं कोड आहे, हा जो आहे तो कोड आहे। ठीक आहे, तर तो कोड कशा पद्धतीने तयार केलेला आहे ते पाहायचं आहे आणि त्याच्यावरून हा प्रश्न 6 × 5 साठी काय येईल ते बघायचं आहे। आता इथं थोडंसं निरीक्षण व्यवस्थित केलं तर आपल्याला काय दिसून येते की हे जे 2 अंक आहेत, ठीक आहे, त्यांची काय केलेली आहे, पहिल्यांदा त्यांनी बेरीज केलेली आहे, 5 + 2 = 7 आलेलं आहे। ठीक आहे, बेरीज जी आहे इथं ही 7 घेतलेली आहे आणि त्यांचीच पुन्हा वजाबाकी केली, 5 + 2 जर केलं तर 3 येतं आहे, तर ती ते 3 जे आहे ते त्यांनी इथं ठेवलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे पहिला अंक जो आहे, ठीक आहे, तर ती बेरीज आहे आणि त्याच्यानंतर वजाबाकी येते। सिमिलरली दुसऱ्या याच्यामध्ये जर बघितलं तर 7 + 4 = 11 आणि 7 + 4 = 3 म्हणून 113 आलेलं आहे। सिमिलरली 8 + 3 = 11, 8 + 3 = 5, ठीक आहे, 9 + 4 = 13, 9 + 4 = 5। सिमिलरली 6 + 5 किती येईल इथं, 11 आणि 6 + 5 = 1, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 111 असं त्याचं उत्तर येईल। ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न। दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, असं काहीतरी आपल्याला त्यांनी एक सिरीज दिलेली आहे, ठीक आहे, आणि ती लयबद्ध अशा पद्धतीने आपल्याला ती पूर्ण करायची आहे। म्हणजे याच्यामध्ये ज्या मिसिंग टर्म्स आहेत, हे जे काही डॅशने दाखवलेले आहेत, अंडरस्कोरनं दाखवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये कोणते अल्फाबेट्स आपण प्लेस केले तर ही जी सिरीज आहे ती लयबद्ध सिरीज होईल। लयबद्ध म्हणजे काय, एक विशिष्ट पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट होईल अशा पद्धतीने करायचं आहे। तर आपण जर बघितलं याच्यामध्ये काय, दोनच अल्फाबेट आहेत, बी ए आणि बी ह्यांची सिरीज आपल्याला करायची आहे आणि ऑप्शनमध्ये सुद्धा त्यांनी तशाच पद्धतीने दिलेली आहे। तर इथं जर वारकाईने जर बघितलं तर काय होतं, ही जर सिरीज बघितली जर या ठिकाणी बी ए बी बी पुन्हा बी ए बी बी पुन्हा बी ए बी बी म्हणजे बी ए बी बी हे 4 अल्फाबेट जे आहेत, या 4 अल्फाबेटची रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, तर आपल्याला जर तुम्ही टोटल अल्फाबेट्स काउंट केले या श्रृंखलेमधले तर किती आहेत, ते 12 आहेत। तर सॉल्व करताना पहिल्यांदा कसं करायचं की एक तर तिघांचा ग्रुप करू शकतो, दोघांचा ग्रुप करू शकतो किंवा 4 जणांचा ग्रुप करू शकतो, अशा पद्धतीने ग्रुप पहिल्यांदा डिवाइड करून, म्हणजे जर असा जर डिवाइड केला, ठीक आहे, पॅटर्नसाठी तर तुम्हाला ते मिसिंग ज्या टर्म्स आहेत तर त्या तुम्हाला फाइंड आउट होतील। बा या ठिकाणी जर मी काय केलेलं आहे, 4-4 ग्रुप केलेला आहे, ठीक आहे, या ठिकाणी हे आपले मिसिंग हे आहेत। मी काय करणार आहे इथं, आता मला इथली तिसरी टर्म पाहिजे, तिसरा अल्फाबेट पाहिजे, या ठिकाणी काय तिसरी टर्म दिलेली आहे इथं, ठीक आहे, ती तिसरी टर्म मी आहे तशी मी इकडे घेणार। ठीक आहे, आता इथं पहिली टर्म दिलेली आहे म्हणून ही पहिली टर्म दुसऱ्या ग्रुपमध्ये मी आहे तशी घेणार।
लास्टची टर्म मला पहिल्या ग्रुपमध्ये मिळते ती आहे तशी मी तिकडं दुसऱ्या ग्रुपमध्ये इथे घेणार आहे. ठीक आहे, पुन्हा इथल्या तिसऱ्या ग्रुपमध्ये काय आहे, दुसरी टर्म मिसिंग मिसिंग आहे. तर दुसरी टर्म कुठे आहे, इथं पण दिलेली नाही इथं पण दिलेली आहे, सेमच आहे, म्हणून ती आहे तशी मी तिथं घेणार आहे. आपली श्रृंखला पूर्ण होते असा आहे तो दुसरा प्रश्न. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, तिसरा प्रश्न टाइम टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे की तीन व्यक्ती आहेत, तीन व्यक्तींचं त्यांनी इंडिव्हिज्युअली त्यांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात ते दिलेले आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की सुरुवात दोन व्यक्तींनी केली, त्याच्या काही दिवसानंतर म्हणजे 6 दिवसानंतर एक व्यक्ती त्यातला सोडून गेला, काम सोडून गेला. आणि 7व्या दिवसापासून काय झालं की दुसरा व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती हे दोघे मिळून काम कंटिन्यू केलं त्यांनी. ठीक आहे, मग त्यांना त्यांनी विचारलेलं आहे की ते जे नंतरचे दोघे जण आहे म्हणजे बी आणि सी जे आहेत तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल असं दिलेलं आहे. आता या ठिकाणी सरळ मार्गाने जर जायचं म्हटलं तर कसं आहे की ए साठी 24 दिवस लागत आहेत, बी साठी 36 दिवस लागत आहेत आणि सी साठी 48 दिवस लागत आहेत. ठीक आहे, मग म्हणजे आता याच्यावरून काय करता येईल की एचं एका दिवसाचं काम करता येईल तर ते म्हणजे 1/24, बीचं एका दिवसाचं काम 1/36 आणि सीचं एका दिवसाचं काम 1/48. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, 6 दिवसामध्ये या तिघांचं एक एक दिवसाचं काम मिळालं म्हटल्यानंतर 6 दिवसामध्ये आपल्याला ए आणि बी या दोघांनी किती काम केलेलं आहे तर ते काढावं लागेल आपल्याला 6 दिवसामध्ये. तर ते कसं काढणार आपण, तर 6 गुणिले एचं एका दिवसाचं काम अधिक बीचं एका दिवसाचं काम जे आहे आपल्याला ते 6 दिवसाचं त्यांचं काम मिळेल. मग 6 × 1/24 + 1/36. ठीक आहे, तर ते असं मिळेल. आता 6 हा कॉमन फॅक्टर आहे दोन्हींच्यामध्ये. ठीक आहे, तर मी त्याला 6 ला इथं न्यूमरेटरमध्ये घेतो अंशामध्ये आणि डायरेक्ट खाली जो छेद आहे त्या दोन्ही छेदाला त्यांना बी डिवाइड करणार आहे. तर ते कसं येईल आपलं, 1/4 येईल किंवा 6 × 24 आणि 6 × 36 म्हणून 1/6 असं येईल. म्हणजे बरोबर किती येईल ते, 6 × 4 = 10/6/24. म्हणजे ज्याचं जरा सिम्प्लिफिकेशन केलं, त्यातला कॉमन फॅक्टर जर काढून टाकला तर किती येईल ते, 5/12 असं येईल. ओके, आता हे काय झालेलं आहे, हे ए आणि बी यांचं 6 दिवसाचं काम आहे, ए आणि बी यांचं 6 दिवसाचं काम आहे. मग उरलेलं काम किती आहे, ठीक आहे, 6 दिवसाचं काम काढून जर घेतलं आपण तर उरलेलं काम किती आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, 1 − 5/12 असं करणार. म्हणजे किती येईल ते, 7/12 असं येईल, कारण 12 × 12 = 5 म्हणजे 7 आणि छेदामध्ये 12 आहे जसं. ठीक आहे, म्हणजे आता हे काय आलेलं आहे आपल्याला, उरलेलं काम आहे, हे उरलेलं काम आहे. आता या उरलेले हे उरलेलं काम बी आणि सी या दोघांना मिळून करण्यासाठी किती वेळ लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपण काय करणार आता, आता बी आणि सी हे दोघे मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करतायत हे जर आपल्याला काढायचं झालं तर ते कसं काढणार आपण, b · c = 1/36 + 1/48. ठीक आहे, इक्वल टू, आता या दोन्हींचा जर मला मला याची दोन्हींचे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं नाही आहे म्हणून मी काय करणार, यांचा लसावी काढणार, म्हणजे छेदाचा लसावी काढणार. या छेदाचा जर लसावी काढला तर तो म्हणजे किती येईल, तो 144 असा लसावी याचा येईल. म्हणून काय करणार मी, 144 मला छेदामध्ये पाहिजे दोन्हींच्यामध्ये, म्हणून मी आता पहिल्या अपूर्णांकाला काय करणार, पहिल्या अपूर्णांकाला मी 4 ने गुणणार आहे. ठीक आहे, म्हणजे 4/144 असं मी घेणार आहे. ठीक आहे, तर इथं जर मी 4 × 144 भागलं तर बरोबर माझं 36 हे उत्तर येतं पाहिजे. सिमिलरली 1/48 जे आहे तर त्याच्यासाठी मी काय करणार, 3 ने गुणणार आहे, 3/144 असं ते येईल. ठीक आहे, आता याची ॲडिशन जर केली तर ती ॲडिशन किती येते आपली, 7/144. आता हे म्हणजे काय आलेलं आहे, हे या दोघांनी मिळून, हे दोघे मिळून ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला त्यांचं एका दिवसाचं काम इतकं येतं. ठीक आहे,
आता आपल्याला काय माहितीये की उरलेलं काम किती आहे, तर ते म्हणजे 7/12 एवढं उरलेलं काम आहे आणि यांचं एका दिवसाचं काम इतकं आहे। म्हणून मी जर या एका दिवसाच्या कामानं याला जर भागलं, हे माझं उत्तर काय येणार आहे की उरलेलं काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, हे माझं उत्तर इथं येणार आहे। मग काय करणार आहे मी, इथं 7 कॅन्सल होतं माझं, अंशामध्ये आहेत, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर हे 144 जे आहे ते पुन्हा वरती ज्या वेळेला जाईल त्यावेळेला ते अंशामध्येच येईल। म्हणजे उत्तर येताना इथं 144/12 असं येईल अपूर्णांक। मग 12 144 भागलं की उत्तर काय येतं, आपलं 12 येते, हे आपलं फायनल आन्सर आहे, ठीक आहे। हे 12 उत्तर म्हणजे काय आहे की बी आणि सी या दोघांना मिळून एकत्र काम करायला अजून किती दिवस लागतील, तर 12 दिवस लागतील। आता हे सरळ मार्गानं झालं, ठीक आहे, आपलं हे सरळ मार्गानं झालं, ही जरा लेंदी प्रोसेस झाली। आता लेंदी प्रोसेस आपल्याला नको आहे, मग लेंदी आपण काय करणार, इफिशियन्सीची मेथड वापरणार। मेथड 2 जर बघितली आपण, सिम्पल मेथड किंवा फास्ट मेथड, क्विक मेथड जर वापरली, मेथड 2, ठीक आहे। आपल्याला काय दिलेलं आहे की प्रत्येकाला काम इंडिव्हिज्युअली पूर्ण करायला किती दिवस लागतात ते दिलेलं आहे, ठीक आहे। तर आपल्याला काय करणार, मी पहिल्यांदा ह्या तिन्हींचा लसावी काढणार, तिन्हींचा मी काय करणार आहे लसावी काढणार। तर लसावी कसा येईल, तो ह्या तिन्हींचा लसावी पुन्हा 144 असा येईल, ओके। आता 144 लसावी आलेला आहे, तर मी काय करणार की पुन्हा 144 यांनी प्रत्येकांनी हे जे 24, 36 आणि 48 दिलेले आहेत यांनी भागून घेणार, म्हणजे ते किती येईल, 6 इथं 4 आणि इथं 3 असे येईल। म्हणजे ही जी काय आलेली आहे, हे काय आहे माझी इफिशियन्सी आलेली आहे, ह्या प्रत्येकाची इफिशियन्सी आलेली आहे, कामाची इफिशियन्सी आलेली आहे, ठीक आहे। आता काय मला काय करायचं, पहिल्यांदा 6 दिवसांचं ए आणि बी या दोघांनी एकत्रित मिळून किती काम केलेलं आहे तर ते काढायचं आहे मला। तर ते त्याच्यासाठी मी काय करणार, 144 जे आहे, ठीक आहे, ते 144 मधून 144 मी काय करणार आहे, ह्यात दोघांचं जे ए आणि बीचं काय करतो मी, अगोदर एकत्रित त्यांचं काम किती आहे ते काढून घेतो। म्हणजे किती झालं ते, 6 + 4 म्हणजे किती झालं ते, 10 झालं, ठीक आहे। आता हे त्यांचं एका दिवसाचं झालं, ठीक आहे। मग याला काय करणार, आपलं ते दोघांनी किती दिवस काम केलेलं आहे, 6 दिवस काम केलेलं आहे, म्हणजे किती झालं ते, 60, ठीक आहे। याला 6 मल्टिप्लाय केलं तर 60, म्हणजे हे काय झालेलं आहे की कामाचे जर 144 भाग केले तर त्या 144 ह्या दोघांनी मिळून किती भाग पूर्ण केले, तर 60 भाग पूर्ण केलेले आहेत असं आलं, ओके। आता उरलेले भाग किती आहेत, तर 144 60 काय करणार मी वजा करणार, मग उरलेले भाग किती येतील, 144 जर 60 वजा केले तर ते किती येतील, 84 असं काहीतरी येतील, ठीक आहे, 40 + 44 = 84, ठीक आहे। मग आता काय करणार मी, मग बी आणि सी यांच्या इफिशियन्सीवरून काय करणार, त्यांचं एका दिवसाचं काम करणार, म्हणजे किती येईल ते, 4 + 3 = 7, ठीक आहे। मग मी काय करणार, आता हे 7 मी याला भाग घालवणार 84, आता हे माझं काय आलं की ह्या दोघांना मिळून उरलेलं काम, म्हणजे उरलेलं काम किती आहे, उरलेलं काम हे 84 भाग आहेत, तर हे उरलेलं काम पूर्ण करायला त्यांना किती वेळ लागेल, तर ते म्हणजे 12 दिवस लागतील, हे आपलं उत्तर डायरेक्ट आलेलं आहे। हे इफिशियन्सी जर मेथड तुम्हाला माहीत असेल तर हे अशा पद्धतीनं उत्तर तुम्ही काढू शकता बघा, ठीक आहे। पुढचा प्रश्न प्रॉफिट अँड लॉसवरचा प्रश्न आहे। त्यांनी काय दिलेलं आहे की 2 रेफ्रिजरेटर एका व्यक्तीने विकलेले आहेत आणि दोन्ही रेफ्रिजरेटर विकून त्याला जी किंमत मिळालेली आहे ती एकत्रितपणे त्यांनी दिलेली आहे। प्रत्येक रेफ्रिजरेटरची विक्री किंमत वेगवेगळी दिलेली नाही आहे, ठीक आहे, एकत्रितपणे दिलेली आहे। आता आपण काय करणार आहे की दोन्ही मार्गाने बघणार आहे, म्हणजे एक सरळ मार्ग बघू आपण, बेसिक आपलं जे काय आहे ते यूज करून बघू, आणि दुसरा मार्ग जो मेथड 2 काय करणार आहे आपण की शॉर्ट मेथड, इलिमिनेशनची मेथड बघणार आहे, म्हणजे आपल्याला पर्याय बघून ते उत्तर काढता येते का असं बघणार आहे। आपल्याला दोन्ही मेथड आपल्याला महत्त्वाचे आहेत, कारण कॉम्पिटिशन आहे म्हटल्यानंतर आपल्याला सगळंच माहीत पाहिजे, जी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला करता येईल तर ती आपल्याला मेथड माहीत पाहिजे बघा।
त्यांनी काय दिलेलं आहे की दोन रेफ्रिजरेटर विकून त्याला कितीमध्ये विकलेले आहेत त्यांना 21,600 विकलेले आहेत दोन रेफ्रिजरेटर. ठीक आहे, आता त्याला आपण काय करू, फर्स्ट पहिला रेफ्रिजरेटर आहे त्याची खरेदी किंमत आपण काय अज्यूम करणार आहे, एक्स अशी अज्यूम करणार आहे, एक्स इतकी त्याची खरेदी किंमत अशी होती असं आपण म्हणूया. सेकंड रेफ्रिजरेटर जे आहे त्याची खरेदी किंमत किती आपण अज्यूम करणार आहे, ती म्हणजे वाय अशी अज्यूम करणार आहे. ओके, आता त्यांना काय म्हणलेलं आहे की पहिला रेफ्रिजरेटर जो आहे तर तो त्यांना 15% प्रॉफिटनं विकलेला आहे, 15% नफ्यानं विकलेला आहे. म्हणजे 15% नफ्यानं जर विकला असेल तर त्याची विक्री किंमत किती येईल, तर ती म्हणजे 115x/100 एवढी त्याची विक्री किंमत येईल. अधिक, या अधिकचं काय मिनिंग आहे ते नंतर सांगतो मी. अधिक दुसरा रेफ्रिजरेटर जो आहे तर त्याची विक्री किंमत किती आहे, तर दुसरा रेफ्रिजरेटर त्यांना 9% तोट्यानं विकलेला आहे. ठीक आहे, तोट्यानं विकलेला आहे म्हणून त्याची विक्री किंमत किती येईल, 9% म्हणजे 100 9 वजा करणार म्हणजे 91y/100 असे येईल. ठीक आहे, आता ह्या दोन्हींची विक्री किंमत ज्या वेळेला मी अधिक करतो, एकत्रित करतो, तर ती आपल्याला किती मिळते, तर ती त्यांनी प्रश्नामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे ही आहे 21,600. ठीक आहे, आता या ठिकाणी मी जरा काय करतो की हा छेदामध्ये जे 100 आहे डाव्या बाजूला, तर ते कॉमन काढून ते मी दुसऱ्या बाजूला घेऊन जातो आणि ते इथं मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, म्हणजे मला काय मिळेल इथं 115x/91y 21,60,000 असं होईल. ठीक आहे, लगेच वाचण्याचा प्रयत्न करू नका, अगोदर शून्य मोजा आणि मग वाचा. ओके, आता हे आपलं पहिलं समीकरण आलं. दुसरं समीकरण आपलं काय येणार आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो नफा झालेला आहे आणि जो तोटा झालेला आहे त्याच्यामुळं एकत्रितपणे काय त्याला नफाही झालेला नाही तोटाही झालेला नाही. याचा अर्थ काय आहे की पहिल्या रेफ्रिजरेटरवरती जेवढा नफा झालेला आहे तो नफा आणि दुसऱ्या रेफ्रिजरेटरवरती जेवढा तोटा झालेला आहे तो तोटा हा इक्वलच आहे, एकसारखा आहे. म्हणून आपल्याला दुसरं समीकरण जर काढायचं झालं तर ते कसं काढता येईल आपल्याला, पहिल्या रेफ्रिजरेटरवरती नफा किती झालेला आहे, 15% झालेला आहे. म्हणून आपल्याला नफा जर डायरेक्टली काढायचा असेल तर तो कसा काढतो आपण, 15% म्हणून 15% गुणिले त्याची जी खरेदी किंमत आहे ते ती एक्स खरेदी किंमत अशी आपण घेतली. आणि हा इक्वल टू ह्या केवढा आहे, तर दुसऱ्या रेफ्रिजरेटर जेवढा लॉस झालेला आहे तोटा झालेला तो तेवढा आहे. मग लॉस किती झालेला आहे, 9% झालेला आहे. म्हणून डायरेक्टली 9/100 × y असं करणार. ठीक आहे, आता हे जर सिम्प्लिफाय केलं तर 100 मी कॅन्सल करू शकतो इथं डायरेक्टली, आणि 15 आणि 9 कॉमन फॅक्टर कुठला आहे, 3 आहे, तर 3 मी जर डिवाइड केलं दोघांना तर इथं किती राहील, 3 राहील आणि इथं 5 राहील. ठीक आहे, तर इथं काय येईल, आता हे वाय मी इकडं आणतो, x/y इक्वल टू किती होईल, 3/5 असं होईल. ओके, आता मी काय करणार आहे, इथं मला एक्सची किंमत मिळू शकते 3/5 किंवा वायची किंमत घेतो मी एक्सच्याऐवजी वायची किंमत, किंवा एक्सीसुद्धा किंमत घेऊ शकतो आपण असं काही नाही आहे. ठीक आहे, नॉर्मली आपण एक्स ठेवतो त्यामुळे मी एक्सची किंमत घेतो. ठीक आहे, इथं काय येईल, वाय इकडे नेतो आणि हे 3/5 मी इकडं आणलं तर ते रिव्हर्स होईल, ते 5/3 × x होईल. तर ही जी किंमत आहे तर ती मी इथं प्लेस करणार आहे. ओके, या समीकरणामध्ये मग किती येईल मला, 115x+91 × 5 × 3 x = 21,60,000. ठीक आहे, आता हे 3 ने क्रॉस मल्टिप्लाय करतो आणि नंतर मग दुसऱ्या बाजूला घेऊन जातो ते, मग पुन्हा त्याला ते मल्टिप्लाय होईल. म्हणजे किती होईल, इथं 3 ने याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, 115 × 3 म्हणजे किती येईल ते, 345x/91 × 5 जर केलं तर त्याचं उत्तर किती येतं, 455 असं येते, एक्स राहील येते आणि तो उरलेला जो छेदातला 3 आहे तर ते पलीकडं घेऊन गेलो, किती झालं ते 648,000. ठीक आहे, 64,80,000 असं होईल. आता या ठिकाणी या दोन्हींची जर बेरीज केली तर ते किती येते, 800x
ठीक आहे. आता हे 2 शून्य घालवले मी अगोदर आणि नंतर 8 ना याला डिवाइड केलं तर किती राहील 8 8 64 8 1 8 0 0 म्हणजे एक्स बरोबर किती आला इथं 8100 असं आलं. म्हणजे पहिल्या हे एक्स म्हणजे काय आलेलं आहे पहिल्या रेफ्रिजरेटरची खरेदी किंमत आलेली आहे. त्यांनी आपल्याला खरेदी किंमत दोन्हींची विचारलेली आहे. आता पहिल्याची मिळाली दुसऱ्याची मिळायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल इथं या हे जे दुसरं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे त्या ठिकाणी एक्सची किंमत टाकून बघूया आपण. मग वाय बरोबर 5/3 गुणिले एक्सची किंमत इथं जी मिळालेली आहे ती आपण तिथं प्लेस करणार. म्हणजे किती येईल ते 3 जर डिवाइड केलं तर किती येईल ते इथं 27 राहील. 27 3 81 ठीक आहे. आणि 27 × 5 हे जर केलं तर आपल्याला किती येईल ते बघा 27 × 5 त्यांनी 13,500 असं काहीतरी उत्तर त्याचं येते. ठीक आहे 13,500 ओके. सो हे म्हणजे काय आलेलं आहे आपलं दुसऱ्या रेफ्रिजरेटरची खरेदी किंमत आलेली आहे. पहिल्याची आली 8100 आणि दुसऱ्याची 13,500 ठीक आहे. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता ही झाली आपली पहिली मेथड सरळ मेथड. आता ही कशी आहे लेंदी आहे ही वेळ खाणारी आहे टाइम कन्झ्युमिंग आहे तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला याच्यासाठी शॉर्ट मेथड आपल्याला यूज करावं लागेल. आपण बेसिक सोडणार नाही आहे ठीक आहे. आपल्याला प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे तर ते त्याचाच आपण उपयोग करणार आहे आणि त्याच्यावरून ते उत्तर काढणार आहे आपण. आता मी काय करतो हे थोडंसं रबआउट करतो ठीक आहे. आता मला प्रश्नामध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यावरून मला काय माहिती आहे की पहिल्या रेफ्रिजरेटरवरती जो नफा झालेला आहे तो नफा म्हणजे काय तो दुसऱ्या रेफ्रिजरेटरवरती जेवढा तोटा झालेला आहे तेवढाच आहे ठीक आहे. म्हणून डायरेक्टली मी काय घेणार आहे इथं मला इथं फक्त एक्स आणि वाय आहे हे आपण हे तर सध्या कन्सिडर नाही करणार आहे ठीक आहे. मग पहिल्या रेफ्रिजरेटरवरती मला नफा किती झालेला आहे तर तो म्हणजे 15/100 × x हा इक्वल टू किती आहे दुसऱ्या रेफ्रिजरेटरवरती जेवढा लॉस झालेला आहे म्हणजे तो किती आहे 9/100 × y इतका झालेला आहे ठीक आहे. आता हे जरा सिम्प्लिफाय केलं आपण मगाशी पण सिम्प्लिफाय केलं होतं आता पण पुन्हा सिम्प्लिफाय करूया. 100 100 जातील ह्या 15 आणि 9 तीन फॅक्टर कॉमन आहे तर तो 3 फॅक्टर मी घालवला इथं 3 राहील आणि इथं 5 राहील. म्हणजे x/y हे y इकडे घेतो मी x/y होईल ते किती येईल 3/5 असं येईल. आता इथं मला काय समजतंय की दोन्हींची खरेदी किंमत जी आहे ठीक आहे त्यांचं जर मी गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर किती येते 3/5 किंवा 3/5 असं येते ठीक आहे. मग आपल्याला काय एवढ्यावरून आपण काय करू शकतो ऑप्शन जे दिले आहे ते ऑप्शन जर आपण ऑब्झर्व केले तर त्या ऑप्शनमध्ये जी खरेदी किंमत आहे त्यांचं जर गुणोत्तर घेतलं तर ते 3/5 गुणोत्तर कशाचं येतं असं जर बघितलं आपण तर त्या आपल्याला डायरेक्टली उत्तर सापडू शकते. मग ऑप्शन जर बघितलं तर तुम्हाला चौथा ऑप्शन जो सापडतोय चौथ्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे पहिल्याची खरेदी किंमत जी दिलेली आहे 8100 आणि दुसऱ्याची खरेदी किंमत त्यांनी 13,500 अशी दिलेली आहे ठीक आहे. यांचं गुणोत्तर डायरेक्ट जर घेतलं तर याच्यामध्ये 27 भाग जातोय ठीक आहे. 27 किंवा 2700 भाग डायरेक्टली जातोय म्हणजे इथं राहील ते 3 राहील इथं याला जर दोन्हीला 2700 डिवाईड केलं ठीक आहे तर इथं राहील 3 आणि इथं राहील 5 हे आपलं उत्तर येते. म्हणून म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो ते आपलं बरोबर उत्तर आहे ठीक आहे. पुढचा प्रश्न सोपा आहे ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी 3 ब्लॉक्स दिलेले आहेत ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि त्याच्यामधली त्यांनी तिथं कोणती संख्या येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. काय दिले आहेत बॉक्स पहा
इथं कोणती संख्या येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता थोडंसं नीट ऑब्झर्व केलं तर काय समजते आपल्याला, ठीक आहे. तर आपण सगळे म्हणजे आपलं जे काही माहिती असतं, म्हणजे वर्ग येतोय किंवा अधिक वजाबाकी बेरीज वजाबाकी जी आहे तर ती कुठं अप्लाय होते ते सगळं आपण ट्राय करणार आहे, वन बाय वन ट्राय करणार आहे. मी जरा डायरेक्टली तुम्हाला सांगून देतो कारण की तेवढा तुमचा वेळ वाचेल, तुम्ही पॉज करून स्वतः ट्राय करू शकता, ठीक आहे. तर इथं जर ऑब्झर्व केलं तर काय येतं आहे की ॲक्च्युली सॉरी इथं 5 ऐवजी 2 आहे. थोडंसं ऑब्झर्व केलं तर काय येतं आहे की हे क्रॉसमध्ये जे काय आहे तर ते म्हणजे काय आहे, 2 आणि 6 यांचं जर रिलेशन बघितलं, 2 आणि 16 यांचं रिलेशन जर बघितलं तर काय आहे की 16 हा काय आहे, 2 चा 4th घात आहे. 2 चा 4th घात म्हणजे 16. पुन्हा 4 आणि 256 मध्ये जर बघितलं तर 4 चा 4th घात तो म्हणजे किती येतोय, 256 येतोय. 256. सिमिलरली याच्यामध्ये सुद्धा, ठीक आहे, 3 चा 4th घात म्हणजे 81 येतोय, कारण 3 चा वर्ग 9 गुणिले 9 म्हणजे 81 येतोय. आणि सिमिलरली 1 चा 4th घात, 1 चा कितीही घात घेतला तरी तो तेवढाच राहतो, ठीक आहे. त्यामुळं आता इथं पुन्हा 4 चा इथं आले रिपीट झालेला आहे, ठीक आहे. 4 चा 4th घात 256. मग आपल्याला काय करायचं आहे की 5 चा 4th घात, ठीक आहे. इथं जी येणारी संख्या काय असणार आहे ती 5 चा 4th घात असणार आहे. ती म्हणजे किती असणार आहे, 25 गुणिले 25 तो किती असणार आहे, 625. 25 चा वर्ग 625 होतो, ठीक आहे. तर ते त्याचं उत्तर आहे, तिसरा पर्याय. आता नेक्स्ट क्वेश्चन, या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की एक विधान दिलेलं आहे आणि त्याच्यावरती गृहीतकं दिलेली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की विधान काय दिलेलं आहे, कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी स्वतःचा एक स्वतंत्र संगणक खरेदी करू इच्छितो, एका विद्यार्थ्याचे मनोगत. हे असं काय, हे विद्यार्थ्याचं मनोगत आहे आणि त्याच्यावरून गृहीतकं जे दिलेली आहेत, 2 गृहीतकं आहेत. पहिलं गृहीतक आहे, स्वतःचे स्वतंत्र संगणक ही काळाची गरज नसून फक्त हौस आहे, ठीक आहे. आणि दुसरं गृहीतक आहे, स्वतःच्या स्वतंत्र संगणक वापरामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास वाढला जातो. आता यापैकी कोणतं गृहीतक बरोबर आहे किंवा नाही आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, जे गृहीतक दिलेले आहे त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करायचं, म्हणजे हे बरोबर आहे किंवा नाही आहे, का बरोबर आहे. जर मला ते बरोबर धरायचं असेल, मी जर म्हणत असेल की हे बरोबर आहे बाबा, की पहिलं गृहीतक कसं आहे की स्वतःचे स्वतंत्र संगणक ही काळाची गरज नसून फक्त हौस आहे, हां हे मी जर म्हटलं की हां हे वाक्य बरोबर आहे, तर त्याला आपल्याला रिझन माहीत पाहिजे, ठीक आहे. आपलं जे कॉमन किंवा जनरल नॉलेज जे आहे, जनरल स्टडी आपण करतो, ठीक आहे, किंवा आपल्या भोवती अवतीभोवती आपण निरीक्षण करत असतो, तर त्याच्या बेसिसवरती हे गृहीतक बरोबर आहे का, फक्त हौस आहे का, तर ती हौस नाही आहे ना, ठीक आहे. संगणक असणं ही गरज आहे. आता आय टी क्षेत्रामध्ये जे काम करतात किंवा करायचं आहे त्यांना काम, ठीक आहे, काही विद्यार्थी जे असतात त्यांना आय टी क्षेत्रामध्ये जायचं असतं, तर त्यासाठी त्यांना स्वतःचं संगणक घेऊन ते जे काही प्रोग्रॅमिंग आहे, कोडिंग आहे, तर ते स्वतः शिकणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर त्यासाठी त्यांना ती त्याची गरज आहे, ती त्यांची हौस होणार नाही पा. किंवा बरेचसे लोक असे आहेत, यंग लोक जे असे आहेत की जे काय करतात की सोशल मीडियाद्वारे बराचसं ते इन्कम त्यांचा चालतो बा त्याच्यावरती, ठीक आहे. त्यांचं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं आहे की टिकटॉक आहे किंवा इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, तर ते बरेचसे यंग स्टुडंट्स जे आहेत, स्टुडंट वयामध्ये असताना त्यांचे ते चॅनल्स असतात बा, ते चॅनल चालवतात, काहीतरी कंटेंट डेव्हलप करतात आणि त्याच्यावरती त्यांना तो रिव्हेन्यू मिळतो बा, ॲडव्हर्टायझिंगचा रिव्हेन्यू त्यांना मिळत असतो. हे विद्यार्थी तसेतच ते करत असतात. याच्यासाठी त्यांना काय कम्प्युटरची गरज लागते, आजचं जर उदाहरण बघायचं झालं तर कम्प्युटरची गरज लागतेच, तर त्यामुळे हौस म्हणता येणार नाही त्याला. दुसरं गृहीतक जे काय, स्वतःच्या स्वतंत्र संगणक वापरामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास वाढला जातो. आता कौशल्य विकास करायचा असेल, ठीक आहे, तुम्हाला काहीतरी स्किल अक्वायर करायचं असेल, तर त्यासाठी स्वतःचाच संगणक पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. 20-25 वर्षापूर्वी किंवा आजही तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाकडे काही संगणक आहेत स्वतःचा असं अशातला काही भाग नाही आहे. किंवा ज्याच्याकडं स्वतःचा संगणक नाही आहे, कम्प्युटर नाही आहे, त्यांच्याकडं संगणकाचं स्किल नाही आहे असं नाही होत. बरेचसे लोक असतात की जे त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट कोचिंगद्वारे ते काय करतात, ते कम्प्युटर नॉलेज जे काय आहे तर ते अक्वायर करतात, ठीक आहे. तर त्यामुळे स्वतःचा संगणक पाहिजेच हा अट्टहास आहे, तो चुकीचा आहे, ते गृहितक चुकीचं आहे. त्यामुळं हे दोन्ही गृहितकं तशी बघायला गेलं तर चुकीचे आहेत पाहते.
त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर बरोबर येते. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर त्याच्यामध्ये 1 पासून 1000 पर्यंत अशा किती नैसर्गिक संख्या आहेत की ज्यांना 5 किंवा 7 ने पूर्ण भाग जातो, मात्र 5 आणि 7 ने पूर्ण भाग जात नाही. आता त्यांना वर्डिंग थोडंसं इथं कन्फ्युजिंग दिलेलं आहे. ॲक्च्युली त्यांना म्हणायचं असं आहे की 1 ते 1000 पर्यंत 5 किंवा 7 यांनी इंडिव्हिज्युअली, ठीक आहे, यांनी सेपरेटली भाग जाणाऱ्या अशा किती संख्या आहेत, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या संख्या नसल्या पाहिजेत तर त्या म्हणजे 5 आणि 7 या दोन्हींनी मिळून भाग जाणाऱ्या संख्या त्यामध्ये नसल्या पाहिजेत, ठीक आहे. म्हणजे जर आपण याची वेन डायग्राम काढली तर 1 ते 1000 पर्यंत आपण म्हणू की हा जो पहिला सर्कल आहे तर ते सर्कल म्हणजे काय आहे की ह्या 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 1 ते 1000 च्या दरम्यान 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आहेत. आणि दुसरं सर्कल जे आहे तर ते म्हणजे 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक कॉमन एरिया आहे, शेडेड एरिया जो दाखवलेला आहे मी, तर हा कॉमन एरिया म्हणजे काय आहे की हा कॉमन एरिया म्हणजे काय की 1 ते 1000 या दरम्यान अशा संख्या आहेत की ज्यांना 5 आणि 7 या दोन्हींनी भाग जातो, दोन्हींनी मिळून भाग जातो. ठीक आहे, मग पहिल्या स्टेजमध्ये मी काय करणार की 1 ते 1000 दरम्यान 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते काढणार. तर त्यासाठी मी काय करणार की डायरेक्टली 1000 ला 5 ने भागणार. अशा संख्या किती मला मिळत आहेत तर त्या म्हणजे 200 संख्या मिळत आहेत. म्हणजेच काय की 5 च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्या आहेत, 5 आहे 10 आहे 15 आहे 20 आहे, ह्या कोणत्या संख्या आहेत की ह्या यांना 5 ने पूर्ण भाग जातो. अशा 1000 पर्यंत अशा संख्या किती मिळतील मला, 200 संख्या मिळतील. ठीक आहे, मग 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते जर काढायचं झालं तर मी पुन्हा काय करणार की 1000 ला पुन्हा 7 न डिवाईड करणार आहे. ठीक आहे, तर ते 7 न मी जर डिवाईड केलं तर याला किती येत आहे, ठीक आहे, 142 येईल. आणि आता इथं काय होईल की 6 हे बाकी राहत आहे तर ते 6 बाकी घेणार नाही आपण, कारण की आपल्याला निशेष भाग जाणार, पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत, त्यामुळे तर तेवढ्याच येतील. ते बाकीचं जे आहे तर ते अपूर्णांक मी पुढे लिहिणार नाही आहे. ठीक आहे, तर 1000 मध्ये 7 न पूर्ण भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत, टोटल 142 एवढ्या संख्या येतील मला. ठीक आहे, आता मला तिसऱ्या स्टेजमध्ये काय करायचं की 5 आणि 7 या दोन्हींनी भाग जाणाऱ्या संख्या किती त्या काढायच्या. तर त्यासाठी काय करावं लागेल, मला 5 आणि 7 या दोघांचा लसावी घ्यावा लागेल. मग तो लसावी किती येईल आपल्याला, 5 आणि 7 जर लसावी काढायचं झालं तर डायरेक्टली ह्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर नाही आहे, त्यामुळे त्यांना डायरेक्टली मी गुणाकार करणार त्यांचं. म्हणून 5 × 7 म्हणजे किती येते, 35 येते. ठीक आहे, मग 35 न भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या आहेत मला 1000 ते 1000 मध्ये. मग म्हणून मी काय करणार, डायरेक्ट 1000 ला 35 ने डिवाईड करणार. 35 ने डिवाईड केल्यानंतर मला त्याचं उत्तर काय येतं, जवळपास काहीतरी 28 असं उत्तर येतं. आणि वरची जी बाकी राहते तर ती बाकी काय मी कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, बाकी कन्सिडर करणार नाही. नाव आता हे 28 म्हणजे काय आलेलं आहे, तर हे ज्या शेडेड एरिया आहे तर या शेडेड एरियामध्ये किती संख्या आहेत, 28 संख्या आहेत. ह्या 28 संख्या अशा आहेत 1 ते 1000 मध्ये ज्यांना 5 आणि 7 या दोन्हींनी भाग जातोय. ठीक आहे, मग प्रश्नामध्ये मला काय विचारलं की मला फक्त 5 किंवा 7 न भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत. म्हणजेच काय की इथं आणि इथं किती संख्या आहेत तर त्या तेवढ्याच मला पाहिजेत. म्हणून मी काय करणार, 200 अधिक 142. ठीक आहे, म्हणजे पहिलं सर्कल किती आहे, 200 चं आहे, दुसरं सर्कल 142 चं आहे. 200 अधिक 142 वजा 128 करणार आहे. ठीक आहे, वजा हे काय करणार, 128 करणार आहे. म्हणजे ते किती येईल, 200 अधिक 142 म्हणजे 342 वजा 28 हे किती आलं, 314. ठीक आहे, ते 314 जे काय आहे ते त्याचं 2 नंबरचं उत्तर ते येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न जो आहे तर तो तिथे त्यांनी आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असं त्यांनी विचारलं. आता ही आकृती जी आहे ती इरेग्युलर आहे, म्हणजे आपण ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी ज्या आकृत्या वाचतो किंवा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये काय तर त्या अशा पद्धतीच्या काहीतरी आकृत्या असतात, अशा पद्धतीच्या काहीतरी आकृत्या असतात किंवा याच्यामध्ये मग एक आडवी लाईन अशी एक असते. ठीक आहे, तर तशा पद्धतीची काही आकृती नाही आहे ती, त्यामुळे आपल्याला इथं काय की ट्रिक वापरता येणार नाही. ट्रिक न वापरता आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्टली त्रिकोण किती आहेत ते मोजावे लागतील. ठीक आहे, जर त्रिकोण मोजले आपण तर आपल्याला त्याचं 14 असं उत्तर ते सापडते पाठ. ठीक आहे, याचं काय मी एक्सप्लेनेशन जास्त देत नाही, तुम्ही याचं डायरेक्टली करू शकता, काउंट करू शकता, याचे 14 त्रिकोण याच्यामध्ये येत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो डायरेक्शनवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, दीपिका नावाची मुलगी आहे आणि तिनं तिच्या एक पॉईंट दिलेला आहे, ओरिजिन पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं की या पॉईंट पासून ती चालायला सुरुवात करते. ती कशी चालते, उत्तरेकडं, उत्तरेच्या दिशेने पहिल्यांदा 9 मीटर गेलेली आहे. आपण जर असं दिशा पहिल्यांदा डिफाईन करून घेतल्या, नॉर्थ इकडे. ठीक आहे, तर ती पहिल्यांदा काय करते, उत्तरेच्या दिशेने 9 मीटर जाते, 9 मीटर म्हणतो मी याला, आणि त्याच्यानंतर काय करते ती उजवीकडे वळून 5 मीटर जाते. मग इथं तिचा चेहरा या बाजूला आहे. ठीक आहे, उत्तरेकडे आहे म्हणजे उजवी बाजू तिची इकडे येईल. मग उजवीकडे वळून ती किती जाते, 5 मीटर जाते. ठीक आहे, आणि पुन्हा आता या ठिकाणी चेहरा तिचा इकडे आहे, पूर्वेकडे आहे, मग तिची डावी बाजू कुठे येईल, वरती येईल. पण त्यांनी काय सांगितलं की पुन्हा डावीकडे वळून 3 मीटर गेली, म्हणजे इकडे वळून पुन्हा नॉर्थकडे वळून ती किती गेली, 3 मीटर गेली, इतकी गेली. ठीक आहे, हा तिचा ओरिजिन पॉइंट आहे. तर प्रश्न काय आहे की आता तिचे मूळ स्थान तिच्यापासून, म्हणजे तिच्यापासून म्हणजे कुठलं आहे, ती आता सध्या इथं आहे, इथून तिचं मूळ स्थान, मूळ स्थान तिच्यापासून कमीत कमी किती अंतरावरती आणि कोणत्या दिशेला आहे, म्हणजे कमीत कमी अंतर ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला काय करतो की ॲक्च्युली ते स्ट्रेट लाईन डिस्टन्स आपलं जे आहे त्या दोन पॉईंटमधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स, हे स्ट्रेट लाईन डिस्टन्स जे आहे तर ते स्ट्रेट लाईन डिस्टन्स आपण आपल्याला काय करायचं आहे, काउंट करायचं आहे, किती आहे ते मोजायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, आणि त्यांनी दिशा पण विचारली आणि कोणत्या दिशेला असं विचारलेलं आहे. आता त्यांनी विचारताना या पॉईंटच्या रेफरन्समध्ये, शेवटच्या पॉईंटच्या रेफरन्समध्ये तिचं ओरिजिन म्हणजे सुरुवातीचं पॉईंट कोणत्या दिशेला ते विचारलेलं आहे. आता डायरेक्टली आपल्याला काय मिळतंय की इथं याच्या हा जर पॉईंट पकडला तर ह्याच्या कंपॅरिझनमध्ये हा पॉईंट कोणत्या दिशेला आहे तर तो म्हणजे नैऋत्य दिशेला आहे. ठीक आहे, तो म्हणजे कोणत्या, नैऋत्य दिशेला आहे, म्हणजे उत्तराचा एक भाग आपल्याला डायरेक्टली इथं मिळालेला आहे. दुसरा भाग आपल्याला काय काढायचं की ते डायरेक्टली डिस्टन्स किती आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, इथे एक ट्रायंगल तयार करणार आहे, राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण तयार करणार आहे. असा काटकोन त्रिकोण जर तयार केला तर याची ही बाजू म्हणजे काय, की ही बाजू म्हणजे या बाजूला 5 ला ही जी काही ब्लॅकनं दाखवली त्याची पॅरलल बाजू आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं लांबी त्याची किती आहे तर ती म्हणजे 5 आहे. ठीक आहे, आणि हे एवढा जे डिस्टन्स आहे तर ते म्हणजे काय की या 9 ला हे पॅरलल असणार आहे. ठीक आहे, समांतर असणार आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा एवढ्याची लांबी किती येईल तर ती म्हणजे 9 येईल. ठीक आहे, आणि हे टोटल ह्या काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला तर ही बाजू टोटल किती येईल, ती 9 अधिक 3 म्हणजे 12 अशी येईल. आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणारे आहे, हा इथं काटकोन आहे तर काटकोन करणारे 2 बाजू मिळाल्या, 1 5 आणि 1 12. तर आपल्याला ही बाजू काढायची आहे, ही बाजू म्हणजे काय, तर काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे, कर्ण काढायचं आहे. तर आपल्याला डायरेक्ट पायथागोरस प्रमेय माहिती आहे, कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्गाची बेरीज, एक्स हा पकडला हा वाय पकडला तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ते आपल्याला डायरेक्टली त्याचे व्हॅल्यूज माहीत आहेत, 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. ठीक आहे, मग किती येईल ते, 5 चा वर्ग म्हणजे 25 अधिक 12 चा वर्ग 144 बरोबर किती, 169. ठीक आहे, आता ह्या 169 म्हणजे काय, ही कर्णाचा वर्ग आलेला आहे. आपल्याला कर्णाची लांबी पाहिजे आपल्याला, म्हणून काय करणार आपण, दोन्हींचा जर वर्गमूळ घेतलं, स्क्वेअर रूट घेतला तर ते किती येईल, कर्ण बरोबर ते येईल
13, कारण की 169 हे काय आहे, 10^13 वर्ग आहे, ठीक आहे। म्हणून आपलं उत्तर काय आलं की दीपिका जी आहे तर ती तिच्या ओरिजिन पासून किती अंतरावरती आहे, ती म्हणजे 9 मीटर 13 मीटर अंतरावरती आहे, आणि ती कोणत्या दिशेला, तिची सुरुवात ओरिजिन पॉइंट जो आहे, तिचे मूळ स्थान जे आहे, तर ते कोणत्या दिशेला आहे, ते म्हणजे नैऋत्य दिशेला आहे, ठीक आहे। असं जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर येत आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तुमचा तो सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरती, या टॉपिकवरती आहे। तर अशाच आशयाचा ऍक्च्युली जी आता रिसेंटली कंबाईनची एक्झाम झाली क्लास 2 प्रिलियमची, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता, तर त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे, ठीक आहे। त्यांनी काय दिलेलं आहे की 2 वर्षाचं सरळ व्याज दिलेलं आहे आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलेलं आहे आणि व्याजाचा दर त्यांनी विचारलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, नेहमी लक्षात ठेवा की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या दोन्हींचा जर एकत्रित विचार केला, ठीक आहे, तर पहिलं जे चक्र असतं, व्याजाचं चक्र जे असतं किंवा सायकल ज्याला म्हणतो, ठीक आहे, आता चक्र हे किती काळाचं असू शकतं, ते 1 वर्षाचं असू शकतं किंवा 6 महिन्याचं असू शकतं, 3 महिन्याचं सुद्धा असू शकतं, ठीक आहे। म्हणजे व्याज जे कॅल्क्युलेट केलं जातं ते किती काळानंतर कॅल्क्युलेट केलं जातं, त्या तो जो काळ आहे तर तो म्हणजे ते चक्र आहे त्याचं, ठीक आहे, सायकल आहे। आता इथं काय दिलेलं आहे, त्यांनी वर्ष दिलेलं आहे, वर्ष म्हणजे चक्र जे आहे ते वर्षाचं चक्र आहे, एक वर्षाचं चक्र आहे। आणि पहिली जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे त्यांनी 2 वर्षाचं सरळ व्याज दिलेलं आहे, ठीक आहे, 2 वर्षाचं सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट फॉर 2 इयर्स किंवा 2 वर्षाचं सरळ व्याज जे आहे तर ते किती दिलेलं, त्यांनी 16,000 दिलेलं आहे। आणि कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज फॉर 2 इयर्स त्यांनी किती दिलेलं आहे, ते 16,960 असं दिलेलं आहे, ठीक आहे। आता एवढं दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला काय काढता येईल की 1 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट 2 वर्षात दिलेलं आहे म्हणजे त्याच्यावरून आपल्याला 1 वर्षाचा सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज काढता येईल। तर ते त्याला काय करावं लागेल, आपल्याला सरळ डिवाइड बाय 2 करायचं 16,000 मग ते किती येईल, त्याचं 8,000 येईल। 8,000 काय आलेलं आहे, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आलेलं आहे, ठीक आहे। आता मी काय करतो की ह्या दोन्हीतला डिफरन्स पहिल्यांदा काढून घेतो, ठीक आहे। या दोन्हींचा डिफरन्स जर घेतला तर तो किती होतो, 960। आता हे डिफरन्स म्हणजे नक्की काय आहे, तर तो म्हणजे हे पहिल्या वर्षाचं जे सरळ व्याज आहे त्या सरळ व्याजावरती जर मी त्याच दरानं जर इंटरेस्ट लावला तर ते तो इंटरेस्ट किती येईल माझा, 960 इतका येईल। हे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टमधलं हे रिलेशन आहे, रूल आहे, ठीक आहे। म्हणजे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज काय होतं, ते चक्रवाढ व्याजाचा जर विचार केला तर पहिल्या वर्षाचं सरळ व्याज जे आहे तर ते मुद्दलीमध्ये जमा होतं आणि मग पुन्हा दुसऱ्या वर्षाचं व्याज काढताना त्या व्याजासहित जी मुद्दल आहे तर त्याच्यावरती व्याज काढलं जातं। मग आपल्याला सेपरेटली जर बघितलं तर दुसऱ्या वर्षासाठी जे ॲडिशनल व्याज आहे, ठीक आहे, सरळ व्याजाच्या कंपॅरिझनमध्ये जे ॲडिशनल व्याज आहे म्हणजे 960 जे आहे तर ते म्हणजे काय आहे की पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आहे त्याच्यावरती लावलेला, त्याच्यावरती आकारलेलं व्याज आहे, ठीक आहे। म्हणजे जर 8,000 वरती 960 इतकं मला व्याज मिळत असेल मला तर व्याजदर किती आहे, ठीक आहे, 8,000 वरती 960 इतकं व्याज मिळालेलं आहे, ठीक आहे। म्हणजे मला कसं काढावं लागेल ते 8,000 जर मी मुद्दल पकडली 8,000 तर याला किती टक्के एक्स जर पकडलं, ठीक आहे, एक्स म्हणजे काय माझा इंटरेस्ट रेट आहे, ठीक आहे, तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे, प्रश्नामध्ये तोच विचारलेला आहे, ठीक आहे। आणि एक्स रेटनं 8,000 वरती जर मी व्याज काढलं तर ते किती येते मला, 960 इतकं येते, ओके, 960 इतकं येते। मग आता हे जर मी सॉल्व केलं तर एक्सची किंमत मला मिळून जाईल, म्हणून काय करायचं, मी इथं डायरेक्ट 0,0 कॅन्सल करून टाकतो आणि ह्या 0 हे 0 कॅन्सल करतो आणि पुन्हा या 8,96 मी जर भाग घालवला, ठीक आहे, तर त्याचं उत्तर किती येईल, एक्स बरोबर 12 असं त्याचं उत्तर येईल, ओके। तर हे 12 म्हणजे काय, हा काय व्याजदर आहे आपला, 12 व्याजदरानं 2 वर्षासाठी सरळ व्याज किती येते, 16,000 येते,
आणि 12 व्याजदरानं 2 वर्षासाठी जर चक्रवाढ व्याज जे येते ते 16,900 इतकं येते. ठीक आहे, असं ते तो प्रश्न आहे. बा पुढचा प्रश्न जो आहे तर ट्रेनचा प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न आहे. रेल्वेची लांबी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न जरासा दोन्ही मार्गांनी आपण सॉल्व करू शकतो. जर बेसिक आपलं जे काय सरळ मार्ग आहे तर त्यांना सुद्धा सॉल्व करू शकतो. आणि मग नंतर आपलं जे इलिमिनेशनची मेथड आहे, पर्यायांचं ऑब्झर्वेशन करून निरीक्षण करून त्याच्यावरती सॉल्व करू शकतो. एक रेल्वे एक सिग्नलचा खांब 30 सेकंदामध्ये ओलांडते तर 600 मीटर लांबीचा बोगदा 50 सेकंदामध्ये ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती विचारलेली आहे. तर दोन केसेस दिलेले आपल्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार केला तर आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की दोन्ही केसेसमध्ये वेग सेमच आहे. ठीक आहे, वेग हा जो आहे तो सेमच आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये जर वेग काढायचा झाला मला पहिल्या केसमध्ये तर तो वेग किती आहे, कसा येईल तो. खांब ओलांडण्याची केस दिलेली आहे, म्हणजे खांब ज्यावेळेला ओलांडते त्यावेळेला आपण आपल्याला माहिती आहे आपल्या प्रॅक्टिसवरून की यामध्ये काय करतो आपण डायरेक्ट ट्रेनची जी लांबी आहे तर ती लांबीच आपण पकडतो फक्त. म्हणजे ट्रेनची जेवढी लांबी आहे तर ती समजा आपल्याला एक्स पकडली. ठीक आहे, तर ती लांबी पार करायला तिला किती वेळ लागतो, तर 30 सेकंद लागतो वेळ. तर त्या लांबीला मी 30 सेकंदनं जर डिवाईड केलं तर मला काय येते की ट्रेनचं स्पीड येते, वेग मिळतोय. हा किती मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, हे झालं माझं पहिलं समीकरण. ठीक आहे, म्हणजे इथं मला स्पीड अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की बोगदा पार करण्यासाठी किती वेळ लागतो ते दिलेलं आहे. मग दुसऱ्या केसमध्ये सुद्धा स्पीड तर सेमच राहणार आहे पण डिस्टन्स चेंज झालेलं आहे. डिस्टन्स किती आलेलं आहे, आता बोगद्याची त्यांनी लांबी दिलेली आहे किती आहे, 600 मीटर दिलेली आहे. आता बोगदा पार करताना काय टोटल डिस्टन्स किती ती ट्रेन पार करते तर ते म्हणजे बोगद्याची लांबी प्लस त्या ट्रेनची लांबी, म्हणजे 600 अधिक एक्स असं जर केलं. ठीक आहे, हे एवढं अंतर पार करायला तिला वेळ किती लागतो, 50 सेकंद वेळ लागतोय. म्हणजे अंतर डिवाइड बाय टाइम, म्हणजे आपल्याला पुन्हा तो वेग मिळालेला आहे. इथं पण तेच केलं आहे आपण, अंतर डिवाइड बाय टाइम. ठीक आहे, वेळ तो वेग मिळालेला आहे आपल्याला. आता डावी बाजू सेमच आहे म्हणून उजवी बाजू सुद्धा सेमच असणार आहे. इक्वेट केली मी, एक्स डिवाइड बाय 30 बरोबर 600 अधिक एक्स छेद 50. ठीक आहे, 0-0 घालवली, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 5 ह्या एक्सला मल्टिप्लाय केलं आणि 3 ह्या 600 अधिक एक्सला मल्टिप्लाय केलं, म्हणजे 5x बरोबर 1800 अधिक 3x. 3 आधी 600 मल्टिप्लाय करणार आणि मग नंतर एक्सला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे 3x मी डाव्या बाजूला घेऊन येतो, मग ते 5x वजा होईल. वजा झाल्यानंतर 5x - 3x म्हणजे किती राहील, 2x राहील. मग पुन्हा आता 1800 डिवाइड करतो म्हणजे मग मला एक्सची किंमत मिळेल, ती किती येईल, 900 येईल. हे 900 म्हणजे काय आलं की ट्रेनची लांबी आलेली आहे, रेल्वेची लांबी आलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलं की याच्यावरून तुम्हाला पर्याय जे आहे ते पर्याय तुम्ही ऑब्झर्व नीट केले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पहिली केस घेतलेली आहे आपण, पहिल्या केसमध्ये जर अज्युम करत तुम्ही जर गेला तर त्याला डायरेक्ट टाईमने डिवाईड करत गेला तर तुम्हाला ते दोन्ही केसेसमध्ये वेग सेमच भेटायला पाहिजे. म्हणून तुम्ही जर इलिमिनेशन ट्रायल अँड एरर मेथडने जर गेला तर तरीसुद्धा तुम्हाला 4 हे उत्तर तुम्हाला सापडते, बरोबर उत्तर हे येतं बा. ओके, पुढचा प्रश्न जो आहे तर तो म्हणजे सिटिंग स्टँडिंग किंवा सिटिंग अरेंजमेंट ह्या टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे, पझलमधला प्रश्न आहे तो. त्यांनी काय दिलेलं आहे, एक ओळ दिलेली आहे, मुलींची एक ओळ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 मुली आहेत तर त्या 3 मुलींची पोझिशन दिलेली आहे. त्या पोझिशनच्या संदर्भामध्ये त्यांनी काहीतरी माहिती दिलेली आहे आणि मग त्यांनी विचारलेलं आहे की ओळीमध्ये एकूण मुली किती आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. मग माहिती देताना कशी दिलेली आहे त्यांनी, पहिली जी माहिती आहे आपल्याकडं तर ती म्हणजे काय, दिव्याची पोझिशन दिलेली आहे, ती काय डावीकडून 18 असं दिलेलं आहे. मग आपण डावी बाजू जर ही पकडली
पण ही डावी बाजू पकडू आणि ही उजवी बाजू पकडू, ठीक आहे? तर याच्यामध्ये डावीकडून बघितलं तर दिव्याची पोझिशन किती आहे, 18वी आहे, 18व्या स्थानी दिव्य आहे. पुढची इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे, नम्रता उजवीकडून 13वी आहे. आता नम्रताची पोझिशन इकडून 13वी दिलेली आहे. आता मला नम्रताची पोझिशन दिव्याच्या कम्पॅरिझनमध्ये कुठेही माहीत नाही, म्हणजे दिव्याच्या उजव्या बाजूला येते की डाव्या बाजूला येते हे माहीत नाही आहे मला, त्यामुळे मी डायरेक्टली लगेच ते घेणार नाही, कन्सिडर करणार नाही. पुढची इन्फॉर्मेशन त्यांनी काय दिलेली आहे, त्याच ओळीमध्ये कल्पना नम्रतापासून उजवीकडे 5व्या स्थानी आहे, ठीक आहे? कल्पनाची पोझिशन दिलेली आहे. हां, इथं मी याला सेपरेटली जरा राईट डाऊन करतो. कल्पना जी आहे, हिची जी काही पोझिशन असेल ती नम्रतापासून उजवीकडे 5व्या स्थानी आहे, म्हणजे इथं त्यांच्या दोघींच्यामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि इथं जी आहे तर इथं नम्रता आहे, ठीक आहे? 4 व्यक्ती त्या दोघींच्यामध्ये आहेत. आणि त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जर कल्पना दिव्याच्या लगेचच डाव्या बाजूला आहे, म्हणजे दिव्या जर इथे आहे तर दिव्याच्या लगेचच डाव्या बाजूला कोण आहे, कल्पना, इथंच, म्हणजे 17व्या स्थानी काय आहे, कल्पना आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नम्रता मग कल्पनाच्या कम्पॅरिझनमध्ये कुठे आहे, तर ती कल्पनाच्या डाव्या बाजूला 5व्या स्थानी आहे, म्हणून 1, 2, 3, 4 आणि इथं नम्रता आहे, ठीक आहे? इथं नम्रता आहे. आता नम्रताचं स्थान त्यांनी किती दिलेलं आहे, नम्रताचं स्थान उजवीकडून 13वं दिलेलं आहे, जी सेकंड इन्फॉर्मेशन जी आपण लगेच कन्सिडर नाही केली, तर तिचं स्थान जे आहे तर ते हे 13वं खाली लिहितो, कारण की हे इकडून आहे आणि हे 18वं जे हे 17 किंवा 18 हे डाव्या बाजून आहे, ठीक आहे? 13वं स्थान उजव्या बाजून आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे की टोटल त्या ओळीमध्ये टोटल किती जण आहेत असं विचारलेलं आहे. आता मग आपल्याला समजते काय की नम्रता जर 13वी असेल उजवीकडून, तर हे पोझिशन जर सोडलं आता इथं एक ही जर 12वी पकडली, 12, 11, 10, 9, 8 म्हणजे कल्पनाची उजवीकडून स्थान किती येईल, 8वं येईल आणि हे दिव्याचं स्थान उजवीकडून किती येईल, ते 7वं येईल, ठीक आहे? म्हणजे उरले इकडं या बाजूला किती उरले, तर ते म्हणजे 6 उरले, ठीक आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 नम्रताचं स्थान किती येते, 13 येते. म्हणजे दिव्याच्या अजून उजव्या बाजूला किती जण आहेत, 6 जण आहेत आणि दिव्याची पोझिशन किती आहे, 18वी आहे, ठीक आहे? इकडून 18वी आहे. मग 18 अधिक 6 जर केलं बरोबर 24, हे काय उत्तर येते आपल्याला की या ओळीमध्ये टोटल किती मुली आहेत, तर ते उत्तर आपल्याला असं मिळतं बघा, 24 असं उत्तर त्याचं मिळतं आहे, ठीक आहे? पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न आपल्याला सिलॉजिझमचा प्रश्न आहे, ठीक आहे? तर त्यांनी विधानं दिलेली आहेत आणि ग्रहीतकं दिलेली आहेत, त्याच्यावरून काहीतरी ग्रहीतकं काढलेली आहेत, ती दिलेली आहेत आणि ते ग्रहीतकं त्यांच्यापैकी कोणती बरोबर आहेत ते त्यांनी विचारलेलं आहे. तर विधान देताना काय दिलेलं आहे की दोन विधानं आहेत. पहिलं विधान आहे सर्व वाघ हरिण आहेत. आता याची डायरेक्टली काय करायची, डायरेक्टली वेन डायग्राम काढायची. सर्व वाघ आहेत, हे वाघासाठी जर मी एक सर्कल काढलं आणि सर्व वाघ काय आहेत, हरिण आहेत, मग हरिण हरिणाचं जे सर्कल असेल ते याच्यापेक्षा मोठा असेल आणि याच्या पूर्णपणे म्हणजे वाघाचं सर्कल हे हरणाच्या सर्कलच्या आतमध्ये पूर्णपणे येईल, ते असं येईल, ठीक आहे? हे काय आहेत, हरिण आहेत, ठीक आहे? सर्व वाघ हरिण आहेत. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे, दुसरं विधान आहे, काही हरिण हे घोडे आहेत, म्हणजे काही हरिण हे काय आहेत, घोडे आहेत. आता ही झाली एक केस, ठीक आहे, एक केस किंवा एक पॉसिबिलिटी झाली. याची दुसरी पॉसिबिलिटी अशी पण येऊ शकते की हे जे घोड्यांचं जे सर्कल आहे तर ते सर्कल याला वाघाचं सर्कल आहे ते याला सुद्धा इंटरसेक्ट करण्याची पॉसिबिलिटी येऊ शकते. म्हणजे दिलेली माहिती जी आहे ते आपण अशी सुद्धा मांडू शकतो, हे वाघाचं सर्कल असेल, हे हरणाचं सर्कल असेल, तर घोड्याचं सर्कल काहीतरी असं पण असू शकतं. ह्या दोन पॉसिबिलिटी, दोन शक्यता आहेत याच्यामध्ये, ठीक आहे? या दोन शक्यता आहेत, म्हणून त्याच्यावरती जे काही ग्रहीतक आहेत, ठीक आहे? पहिलं ग्रहीतक काय आहे, काही वाघ हरिण आहेत. आता ऑफकोर्स म्हणजे पहिल्याच स्टेटमेंट वरून आपल्याला कळतं आहे की सर्व वाघ जर हरिण असतील तर काही वाघ हे हरिण असणारच आहेत, ऑफकोर्स त्या प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये.
ठीक आहे, तर त्यामुळं पहिलं ग्रहीतक हे बरोबरच आहे. दुसरं ग्रहीतक जे आहे तर काय म्हणलेलं आहे की काही घोडे वाघ आहेत. आता काही घोडे वाघ आहेत हे जर ग्रहीतक आपल्याला पाहायचं झालं तर हे बरोबर पण येऊ शकतं आणि चुकीचं पण येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे जर दुसरी पॉसिबिलिटी जर बघितली तर याच्यामध्ये काय येते की काही घोडे हे वाघ आहेत असं येतं. ठीक आहे, जर वेन डायग्राम आपण अशी काढताना काढली तर ते दुसरं ग्रहीतक बरोबर येतं. किंवा याच्याऐवजी जर डायग्राम अशी काढली तर तिसरं ग्रहीतक जे आहे ते बरोबर येते. आपलं एकही घोडा जो आहे तो वाघ नाही आहे असं ते ग्रहीतक बरोबर येते, कारण की वाघ आणि घोडे यांचं सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं दोन्ही ग्रहीतकं ॲट अ टाईम नाही पण ह्या दोन्ही किंवा जर असं पकडलं हे दुसरं बरोबर आहे किंवा तिसरं बरोबर आहे असं येईल, दोन्ही ॲट अ टाईम बरोबर येणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळं चौथा पर्याय जो त्यांनी दिलेला आहे दोन किंवा तीन आणि एक बरोबर आहे. ठीक आहे, दोन किंवा तीन आणि एक बरोबर आहे असं ते त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कॅलेंडरवरचा क्वेश्चन आहे, सेकंड लास्ट. त्यांनी काय दिलेलं आहे, 2022 जागतिक महिला दिन मंगळवारी येत असेल तर याच वर्षी राष्ट्रीय भालाफेक दिन कोणत्या वारी येतो असं त्यांनी विचारलेलं आहे. आता हे आपल्याला GS+CSATचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, तर देताना त्यांनी भालाफेक दिन कोणत्या वारी किंवा कोणत्या तारखेला येतो ते दिलेलं नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ते आपल्याला माहीत असलं तरच तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करता येईल अथवा येणार नाही. तर तुमच्या माहितीसाठी, तुमच्या GK साठी भालाफेक दिन हा 7 ऑगस्टला असतो. ठीक आहे, 7 ऑगस्ट राष्ट्रीय भालाफेक दिन जो तो आहे तो म्हणजे 7 ऑगस्टला असतो. ठीक आहे, आणि जागतिक महिला दिन हा सुद्धा जर तुम्हाला माहीत नसेल तर तो शक्यतो सगळ्यांना माहीत असतो. महिला दिन हा आता अलीकडे जास्त फेमस झालेला आहे. ठीक आहे, कारण की गव्हर्नमेंटचे सुद्धा बरेचसे त्याच्यावरती इनिशिएटिव्ज असतात आणि आपण GKमध्ये आपल्या करंट अफेअर्समध्ये बरंच वाचत असतो त्याच्या संदर्भामध्ये. तर त्यामुळं महिला दिन, राष्ट्रीय महिला दिन जो, जागतिक महिला दिन जो आहे तो कोणत्या वारी असतो, तो म्हणजे 8 मार्चला असतो. ठीक आहे, आणि 2022 त्यांनी काय दिलेलं आहे की जागतिक महिला दिन मंगळवारी येतो, म्हणजे 8 मार्चला कोणता वार आहे तर त्यांनी मंगळवार आहे असं दिलेलं आहे. तर जर 8 मार्चला मंगळवार असेल तर 7 ऑगस्टला कोणता वार येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 8 मार्चच्या नंतर ते 7 ऑगस्टपर्यंत किती दिवस येतात हे आपल्याला काढावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, मग आता हा मार्चचा महिना आहे, मार्चमधले 8 दिवस जर मी सोडले तर उरलेले किती दिवस येत आहेत, तर ते म्हणजे मार्चमध्ये 31 दिवस असतात, 31 दिवसामधले 8 दिवस गेले तर राहिले किती दिवस, 23 दिवस राहिले. ठीक आहे, मार्चमध्ये पुन्हा एप्रिलमध्ये 30 दिवस, मेमध्ये 31 दिवस, जूनमध्ये 30, जुलैमध्ये पुन्हा 31 आणि मग ऑगस्टमध्ये फक्त आपल्याला 7 दिवस घ्यायचे आहेत. ठीक आहे, 7 ऑगस्टपर्यंतच घ्यायचे आहेत, म्हणून ऑगस्टमध्ये मी किती घेणार आहे, 7 घेणार आहे. यांची जर ॲडिशन केली, यांची ॲडिशन केली तर किती येईल पाहती, 152 अशी काहीतरी ॲडिशन त्याची येईल. ठीक आहे, 152. आता पुढं काय करायचं आहे, मला ह्या 152 पूर्ण सप्ताह जे आहेत, पूर्ण वीक्स आहेत, तर ते पूर्ण वीक्स आपल्याला घालवायचे आहेत. म्हणून मग काय करावं लागेल आपल्याला, कारण पूर्ण वीक्स काय घालवायचे, तर आपल्याला टोटल ऑड डेज किती येत आहेत तर ते बघायचे आहेत आपल्याला, ऑड डेज किती येत आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 152/7 केलं जर आपण तर इथं किती येईल, 7×14 राहिले 1, 7×1=7. ठीक आहे, 7×1=7 आणि इथं 12 राहते, म्हणजे 1 भाग घालवला तर 12 - 7 जर केलं तर बाकी किती येते आपली, इथं बाकी येते 5. ही बाकी 5 जे येते ते या ठिकाणी बाकी 5 आपल्याला जास्त महत्त्वाचे आहे, कारण की 5 म्हणजे काय, हे ऑड डेज आहेत, टोटल ऑड डेज आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, हे ऑड डेज आपल्याला कुठे ॲडजस्ट करायचे आहेत, हे मंगळवारच्या नंतर ॲडजस्ट करायचे आहेत.
मंगळवारच्या पुढं 5 दिवस ऍडजस्ट करायचे, मग ते 5 दिवस पुढं जर ढकलले तर तो वार म्हणजे येणारा कोणता वार असणार आहे, तो 7 ऑगस्टला जो वार येतोय तो असणार आहे आपला. मग मंगळवारच्या पुढं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि मग रविवार हा 5वा दिवस, जो रविवार हा 5वा दिवस येईल तर तो म्हणजे 7 ऑगस्टला येणारा वार असणार आहे आपला. दिस इज दी आन्सर. ओके, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे आन्सर बरोबर येते. लास्ट प्रश्न आपला आहे, शेवटचा प्रश्न जो आहे तर तो म्हणजे रेशोज अँड प्रपोर्शन याच्यावरचा प्रश्न आहे तो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक जे काही कन्सेप्ट आहे तर ती डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेण्याची काही गरज नाही. ॲलिगेशनची मेथड जी आहे ते सर्वांनाच माहीत असते पण, त्यामुळे हा प्रश्न जो आहे तर ते 10 सेकंदामध्ये त्याचा आन्सर निघू शकतं. 10 सेकंद खूप जास्त झाले त्याच्यासाठी. ठीक आहे, प्रश्न काय आहे, 48 रुपये प्रति किलो असलेला तांदूळ 32 रुपये प्रति किलो असलेल्या तांदळामध्ये कोणत्या प्रमाणात मिसळावा, म्हणजे ते मिश्रण 36 रुपये प्रति किलो प्रमाणे विकता येईल. आता मिश्रणाचा रेट किती दिला, त्यांनी 36 दिलेला आहे, तो आपण काय करणार, पहिल्यांदा सेंटरला लिहिणार, मिश्रणाचा रेट सेंटरला लिहिणार. आणि पहिल्या प्रकारचा जो तांदूळ आहे तर त्याचा रेट किती आहे, त्याचा रेट आहे 48 रुपये प्रति किलो. आणि दुसऱ्या प्रकारचा तांदूळ जो आहे तर तो म्हणजे किती आहे, 32 रुपये प्रति किलो असा आहे तांदूळ. या दोन्हींचं आता काय विचारलेलं आहे की मिश्रण यांचं कोणत्या प्रमाणात मिश्रण यांचं करावं की आपल्याला तो 36 रुपये प्रति किलोनं विकता येईल. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲलिगेशनमध्ये काय करायचं की यांचा डिफरन्स या बाजूला लिहायचा इकडं, आणि यांचा डिफरन्स जो आहे 48 आणि 36 डिफरन्स या बाजूला लिहायचा. मग 36 वजा 32 किती येते, 4 येते, आणि 48 वजा 36 हे किती येईल आपल्याला, 4 आणि 8 12 येईल. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला यांचं दोघांचं जर गुणोत्तर घेतलं तर ते म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड आन्सर येईल. तर याचं गुणोत्तर आपल्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल, कारण की याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे तर तो म्हणजे कॉमन फॅक्टर 4 आहे, तर याला 4 जर भागलं, 4 × 1 = 4 आणि 4 × 3 = 12 किंवा इथं जर जवळ लिहितो 1 + 3 हे आपलं काय आलं, उत्तर आलेलं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असं आहे. तर CSAT चे जे 15 प्रश्न होते तर त्यांची उत्तरं जे आहेत, त्यांची सोडवण्याची जी मेथड आहे तर ती अशा पद्धतीनं आहे. तर आपल्याला CSAT मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत, आणि आपलं सॉल्व्ह करण्याचं स्पीड हे जे आहे ते प्रॅक्टिसने येणार आहे, तर ते स्पीड आपलं जमलं पाहिजे, फास्ट आलं पाहिजे स्पीड. म्हणजे CSAT ची जे 2 कीज आहे तर त्या म्हणजे काय, की म्हणण्यापेक्षा ते टार्गेट आहे आपलं. CSAT चं टार्गेट काय असणार, 2 टार्गेट असले पाहिजे आपले, स्पीड विथ ॲक्युरसी हे 2 जे आहेत टार्गेट असले पाहिजे. ते दोन्ही टार्गेट तुम्हाला कसे अचीव करता येतील तर ते म्हणजे विथ प्रॅक्टिस. ठीक आहे, CSAT साठी फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, प्रॅक्टिस. जसं COVID-19 वेळेला WHO सांगितलं होतं, जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं होतं की टेस्ट. आपल्याला थांबवायचं असेल तर काय करायला लागेल, टेस्ट. आणि CSAT मध्ये पास व्हायचं झालं तर काय, प्रॅक्टिस. ओके, थँक्यू.